नमस्कार, आज आम्ही चाललेलो आहे भोजलिंग देवस्थानला. आटपाडी तालुक्यातील झरे आणि सातारामधील म्हसवड या दोन गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी भोजलिंग हे मंदिर आहे. उंच डोंगर माथ्यावर मंदिर आहे हे, आणि हे मंदिर नेहमीच भक्तांच्या पसंतीचे मंदिर ठरलेले आहे. जेव्हा जेव्हा लोक म्हसवडमध्ये सिद्धनाथाला भेटायला येतात किंवा दर्शन घ्यायला येतात, ते सगळेच लोक जवळपास भोजलिंग या देवस्थानाला भेट देतात. उंच अशा डोंगर माथ्यावर हे मंदिर असल्यामुळं खूप आकर्षक दिसते, आणि येथे जाण्यासाठी पूर्वी पायी जावं लागत होतं, पण आता चांगला रस्ता बनवण्यात आलेला आहे. येथे येत असताना भक्त आपल्या मनामध्ये अनेक इच्छा आकांक्षा घेऊन येतात आणि त्यांच्या इच्छा येथे पूर्ण होतात. श्रावण महिन्यातील सोमवारी या भोजलिंग डोंगरावरच्या माथ्यावर खूप गर्दी असते. हे मूळ देवस्थान काशी विश्वेश्वर काळ भैरवाचा अवतार घेऊन येथे प्रकट झालंय. त्यांनी 33 कोट देवांना आणि 56 कोट ऋषींना इथं जेवणाचा महाप्रसाद दिला होता, त्यामुळं भोजलिंग हे नामकरण झालेलं आहे. या मंदिरात सतत एक विस्तव तेवत ठेवलेला असतो. तो किती वर्षापासून तेवत आहे, ठेवलेला आहे, याबद्दल सगळी माहिती कोणालाही नाही. पण हा जो विस्तव आहे तो हिरडा या झाडाच्या ओल्या लाकडापासून तेवत ठेवलेला असतो. पूर्वी हे मंदिर हेमाडपंती टाईपमध्ये होतं, पण आसपासच्या गावातील लोकांनी आणि लोकवर्गणीतून मस्त असं भव्य दिव्य मंदिर इथं उभारलं आहे. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देव काशीवरून इकडं आलेले आहेत, त्यामुळे यांना या लोकेशनला दक्षिण काशी असे म्हणतात. म्हणून एक प्रचलित म्हण आहे, ज्याला नाही घडे काशी त्याने जावे भोजनगापाशी. या मंदिरामध्ये विजयादशमीच्या सणाच्या वेळेला एक मोठी यात्रा भरते. भोजलिंगाची बहीण जानुबाई, जानुबाईंची पालखी भोजलिंगाला भेटायला येते, त्यामुळे इथं खूप मोठी यात्रा असते. विजयादशमीच्या वेळेला हजारोच्या संख्येने भाविक इकडे येतात. त्यावेळेला पुरणपोळीचा स्वयंपाक येत असतो आणि गोड नैवेद्य देऊन यात्रा खूप मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली.